गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाचं आता काउंटडाऊन सुरू झालंय. या निकालावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील का? 16 आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरवल्यावर सरकार कोसळेल का? आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जाईल की आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जाईल? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील का याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं सूतोवाच केलंय. गोष्टींकडे नाही, आम्ही होपफुल आहोत कारण आमची केस मजबूत आहे, त्यामुळे योग्य निकाल येईल असं अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येतपर्यंत आपण थांबलं पाहिजे, त्याकरता खूप त्याच्यावर स्पेक्युलेशन करणं. शेवटी सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे, त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्याच्यावर कुठली अटकलबाजी कुठली स्पेक्युलेशन करणं योग्य नाही आहे, पण आम्ही पूर्णपणे होपफुल आहोत. एक चर्चा अशी आहे की निकालाच्या पूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं काही घटना होती किंवा विरोधक असं बोलत आहेत, कसं पाहते? माफ करा पण शब्द वापरतो, मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त मी बोलू शकणार आहे. कशा करता देतील एकनाथ शिंदे, काय कारण आहे? फडणवीसांनी या चर्चांकडे थेट मूर्खाचा बाजार म्हणूनच दुर्लक्ष केलंय. निकालानंतर सरकार कोसळेल की स्थिर असेल याबाबत फडणवीस काय बोलले तुम्हीच ऐका. मी सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू. सरकार स्थिर, एकदम स्थिर. सरकार स्थिर असेल आणि पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. खूप त्याच्यावर स्पेक्युलेशन करणं. शेवटी सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे, त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्याच्यावर कुठली अटकलबाजी कुठली स्पेक्युलेशन करणं योग्य नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.